आणि माझा दोन व्हिडिओ बघितलेच असतील ते की आम्ही घर विकायला काढले तर तुम्हाला त्याच्या आधी मी ह्यांनी घरासाठी काय काय केलंय दाखवते. हो का, ही इकडनं पत्र्याचं कंपाऊंड करून घेतलेलं, एक 15-20 दिवसच झाले इकडनं पत्र्याचं कंपाऊंड करून घेतलं. आणि हो का, ही झाडं वगैरे लावले तुम्हाला दाखवते. तुम्हाला ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये झाडं ती लावलेले बघितले असतील तुम्ही, मी व्हिडिओ पण टाकलाय. ही झाडं ती सगळे लावलेत. आणि मला असा प्रश्न पडलाय की एवढा त्यांनी खर्च केला 10-15 दिवसाखाली, सगळ्या दारातही झाडं वगैरे लावली, पत्र्याचा शेड वगैरे मारून घेतला, आणि आता ह्यांनी अचानक घर सोडायचा निर्णय, म्हणजे घर विकायचा निर्णय का घेतात मला काहीच कळत नाही. आणि मला वाईट वाटायला लागले जास्त, कारण की ज्या म्हणजे जे घर बांधायसाठी आम्ही एवढी मेहनत घेतली, एवढे म्हणजे हे घर जी बांधले ना, ह्यांनी स्वतःच्या कष्टावर गॅरेज काम करून हे घर बांधलेलं आहे. आणि यूट्यूब आम्ही त्याच्यानंतर चालू केलं होतं, यूट्यूब इन्स्टा, त्याच्या आधी आम्ही घर बांधायच्या आधी काहीच नव्हतं, आम्ही व्हिडिओ वगैरे टाकत नव्हतो, टिकटॉकला टाकत होतो व्हिडिओ. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही यूट्यूबवर इन्स्टावर काही टाकत होतो, पण यूट्यूब आम्ही हे घर बांधल्यानंतर चालू केलं आहे. त्यामुळे ही सगळं केलं त्यांनी स्वतःच्या कष्टावर केले. पण मला आता असा प्रश्न पडलाय की ह्यांनी घर का विकायचं म्हणतात. ह्यांच्या व्हिडिओमध्ये तर मी बघितलं, त्यात पण त्यांनी मला कारण सांगितलं नाही की घर का विकायचं म्हणतात. पण मला असं वाटतं की एवढ्या मेहनतीने आपण घर बांधलंय, एवढ्या मेहनतीने आपण इथपर्यंत आलंय, मला कारण सांगा फक्त तुम्ही असं का करायला लागलाय असं मला. मी त्यांना विचारलं पण त्यांनी मला काही रिप्लाय दिला नाही, तर म्हणले की आता आपण एवढ्या मेहनतीने बांधलंय, ह्याच्यानंतर पण बांधूया. आणि खूप जणांचा असा गैरसमज झालाय की आम्ही जे हे घर बांधायचं जे व्हिडिओ टाकतो हे करतो हे खोटेत, पण हे खरंच रिअल व्हिडिओ आहे आणि आम्ही खरंच ह्यांनी घर विकायचा निर्णय घेतलेला आहे. पण मला काय देणं झालंय काय नाही, मला ह्यांनी म्हणले आपण सोनाराच्यात जाऊया, आजच्या दिवस थांब आणि तुझे दागिने ती मोडा. मी म्हणलं माझे दागिने बिंदास्त मोडा, कारण की ह्याच्या आधी पण ही पत्र्याचं घर बघताय नाही, ह्याच्यात आम्ही स्टार्टिंगला राहत होतो. पहिले 2 वर्ष आम्ही 2-3 वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहिलो, त्याच्यानंतर जरा पैसे साठवले, माझं सोनं घाण ठेवलं आणि पत्र्याची रूम बांधली. म्हणलं तोपर्यंत एवढ्या भाड्याच्या घरात राहण्याच्याऐवजी पत्र्याची आपली स्वतःची का खुली असं ना, त्यात राहूया म्हणलं ह्यांना. मी उभं भाड्याला 2-3 हजार रुपये 3-4 हजार रुपये घालू असतं, आपण पत्र्याची रूम करून राहूया. मग ते पैसे सेव्हिंग केलेले होते आणि माझ्या गळ्यातले 2 गहाणवट ठेवून पत्र्याची रूम बांधली. मग तिथून ह्यांनी काम कंटिन्यू करायला लागले, महाग पैसे पाडायला लागले, पैसे साठवून साठवून ह्यांनी मग पहिलं म्हणले की तुला काय करूया म्हणले, पूजा आपण तुझ्या गळ्यातलं जे गहाण ठेवलंय ते सोडून आणायचं का, आपल्याला असं म्हणजे चांगलं घर बांधायचं. कारण की हे जर घर बांधलं होतं ना, त्यातनं जरा म्हणजे महाग काहीतर पणाळ वगैरे सोडलं नसल्यामुळं सगळं पाणी घरात येत होतं. मग त्यांनी मला विचारलं, पूजा काय करायचं, घर चांगलं बांधायचं का तुझे दागिने सोडून आणायचे. मी म्हणलं दागिने काय सोडवायला नको म्हणलं, आधी घर चांगलं करूया म्हणलं. कारण की मुलगा माझा गोळ्या 3-4 महिन्याचाच होता, मग त्यामुळं म्हणलं पाणी घरात येणार, पावसाळ्याचे दिवस चालू होते, त्यामुळं म्हणलं असे अपदा घेऊन गळ्यातलं जरी सोडवून आणलं तरी मी काय म्हणलं दररोज कंटिन्यू घालणार नाही, आपण घर बांधूया. मग ही जी घर बांधलंय ना, ती ह्यांनी स्वतःच्या कष्टावर पैसे साठवून बांधलेलं आहे. त्यामुळे मला ही वाईट वाटायला लागलं की एवढ्या कष्टाने आम्ही घर बांधलंय, हिथं माझ्या ह्यांच्या लेकरांच्या काय आठवणी आहेत, हिथं पोरं लहानाची मोठी झाली, हिथं त्यांची शाळा आहे. आणि ह्यांनी कुठं जायचं ते पण सांगितलं नाही की घर विकल्यावर, कारण की भाड्याच्या घरात राहिली आहे मी, मला माहिती आहे तिथं कसं असतंय कसं नाही. पण आता भाड्याच्या घरात जरी राहायचं म्हणलं तरी भाडं इथं मुलकाच आहे, 5-6 हजार अशी वेळ नाही. मग त्यापेक्षा मी म्हणलं ह्यांना तुमचा काय प्रॉब्लेम असेल, काय देणं वगैरे झालं असं तर सांगा, आपण बसून बोलूया. ह्यांनी म्हणते तुला सांगण्यासारखं नाही, जर तुला सांगण्यासारखं असलं असतं तर मी कधीच सांगितलं असतं कशाचे पैसे एवढं झालंय का झालंय. कारण परत घरात ही सगळं घरातलं दारातलं जे केलंय त्याला खर्च झाला, परत ही रूम नीट व्यवस्थित केली. कारण की ही रूम होती ती पहिली, मी आता जी तुम्हाला झाडं दाखवली ना त्या ठिकाणी ही रूम होती, मग तिथून काढली. कारण की दरवाज्याच्या तोंडाला ये जायला जरा अपदा व्हायला लागली, त्यामुळे ही रूम पानं वगैरे आम्ही काढून ठेवलेली. मग परत म्हणलं की आपण शेळ्या घेऊया, तुम्ही शेळ्यांचे पण आमचे पहिले व्हिडिओ बघितले असतील की आम्ही शेळ्या वगैरे पाळल्या होत्या. पण काही कारणामुळे मला ती शेळ्या का विकावं लागलं, कारण की शेळ्यांची अपदा व्हायला लागली त्यांना सारखं, आम्ही कुठं ना कुठं जायचो बाहेर, आणि आमच्या इथं कसं कुत्र्यांची जरा भीती ना, मग शेळीच्या मागं लाग पकड असं. आणि मी कुठं गेले की शेळ्यांची जरा अपदा व्हायची, मग मुक्या जनावरांची अपदा करू सर म्हणलं विकूया म्हणलं, त्यांच्यासाठी रूम बांधली होती. मग इथं सामान वगैरे ठेवलंय, मी म्हणलं ही सामान ती लावायचं, तर म्हणले आता लावू नको म्हणले, आता लावायचं परत काढायचं सगळं घर राहू दे म्हणले. ही एका साईडला मग मी गोळा करून ठेवलंय, ह्यांनी गावात गेलते तोपर्यंत 2-3 गिरायक पण आलेत, पण कमी किमतीत मागून गेले. मग त्यामुळे ह्यांनी नको म्हणतात, कारण की एवढ्या कमी पैशात आपलं सगळं भागलं पाहिजे, आपण दुसरीकडे राहण्याची आपली सोय झाली पाहिजे. कारण की आता कुठं राहायचं म्हणलं का डिपॉझिट मागतेत, परत घर भाडं जास्त असतंय, परत आणि
त्यातनं पोरांच्या शाळेचा वगैरे खर्च, घरात आम्ही आत्या ती आजारी असती सारखी, त्याचं दवाखान्याचा खर्च, मग कायच मला काही सुचना ह्यांना एवढं कशामुळे पैसे झाले, आणि ह्यांनी कुठल्या गोष्टीची अशी कमी करू देत नाहीत. मग मी म्हणते एखादी गोष्ट कमी पडूया, ती एक टाइम दोन टाइम जेवायचं तर एक टाइम जेऊया, पण असं घर विकायचं वगैरे काढू नका, कारण की आपण माहिती, आपण भाड्याच्या घरात राहिलो, भाड्यानं राहिलोय, किती अपघात होत होती, किती म्हणजे भाडं व्यवस्थित त्यांचं टायमाचे टाइम द्यायला होत नव्हतं. तुम्ही असं नाही की कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली, जसं आता ही आपलं रुटीन लागलं, तुम्ही घर बांधून झालं, मला माझे सगळे दागिने सोडवून आणले. मला काय वाटतं, तुम्ही असं जी खर्च करता ना, ती वाटलं असं आम्हाला एखाद्या वेळेस कमी करा, पण असं घर विकायची वगैरे गोष्टी करू नका, कारण की सर कुठं पण बाहेर जाऊन राहणं ही चुकीचं आहे, आणि त्यातनं पोरांना शाळेची इथं सवय लागली, त्यांचं शिक्षण इथं आहे, इथलं शिक्षण चांगलं आहे, आणि गेलं तर कुठं बाहेर गेलं तर त्यांच्या शिक्षणाच्या अपघात होणार, त्यांच्या शाळेच्या अपघात होणार, कुठं पाठवायचं त्यांना शाळेला हे करायचं. आता इथं त्यांचं रुटीन लागलंय, सगळे शिक्षक चांगले, शिकवणं चांगलं आहे त्यांचं, आणि इथून गेलं का परत अपघात होणार, आणि आपल्या ह्या घरासोबत किती आठवणी आहेत की आपली मुलं इथं लहानाची मोठी झाली, त्यांचं त्यांनी खेळलेले पडलेले, परत आपल्या काय आठवणी असतील, तुमच्या माझ्या आठवणी असतील. मान्य आहे मला की तुम्हाला काहीतर कशाची तर पैशाची गरज आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही ती आमच्यासोबत शेअर करावी, आम्हाला सांगावी. बायको कशासाठी असती नवऱ्याच्या सुखा दुःखात साथ द्यायला, मी तुम्हाला नाही म्हणत नाही, तुम्हाला गरज असेल ना तुम्ही बिनधास्त विका, पण मला सांगावं असं मला वाटतं की तुम्ही माझ्यापाशी मन मोकळं करावं. मी तुमच्याशिवाय, तुम्ही डोक्यात विचार गाडीवर विचार करत होता, तुम्ही म्हणला की मी विचार करत होतो गाडीवर, मला गाडी चालवायची कळणं, ती मनात विचार ठेवण्याच्या ऐवजी मला शेअर केला असं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करते, असं नाही की मी तुम्हाला सपोर्ट करणार नाही, काय करणार नाही, पण स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे. तुम्ही हे पण म्हणला की मी गाडी चालवत होतो, मला गाडी चालवायची सुधारणा, पण असं करण्याच्या ऐवजी तुम्ही जर मला सांगितलं तर काय बिघडणार आहे. मला असं वाटतं तुम्ही मला सगळं शेअर करावं, मी तुम्हाला नाही म्हणत नाही. तुम्ही म्हणला सोनाराच्यात जाऊया, सोनाराच्यात पण जाऊया आपण, जर भागत असेल तर बघा, घर विकायचा निर्णय मला वाटतं तुम्ही टाळावा, कारण की घर विकून कुठं राहायला जायचं कुठं नाही, आणि एवढं सगळं आपण इथं जागेत केलेलं, झाडं वगैरे लावलेली, पत्र्याचा शेड केला, मग जर तुम्हाला आधीच माहित होतं 15-20 दिवसाखाली की हे आपल्याला विकायचं, तर तुम्ही, कारण की आपण जर इथं राहणार नसेल, घरच विकायचं असेल, तर एवढा कंपाऊंड वगैरे करून हे करून काय उपयोग झाला तुम्ही सांगा. मला असं वाटतं की तुम्ही निर्णय बदलावा. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं तर मलाच माहित नाही ह्यांनी घर का विकायला लागलेत, कारण की मला पण वाईट वाटायला लागले ह्यांनी घर विकायचा निर्णय घेतला, पण ह्यांच्यावर काय संकट आले, कसं संकट आले एवढं काय माहिती नाही, पण तुमचा प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असाच राहू द्या, आणि ही जी आमच्यावर वेळ आली ना घर विकायची, ती वेळ आमच्यावरनं निघून जाऊ द्या अशी प्रार्थना करा.